प्रेक्षक हो, हे संकट इथंच नाही तर मुंबईतल्या देखील खाड्यांमध्ये प्रदूषित वातावरणात वाढू शकणारे हे असे मांसाहारी मासे वाढत आहेत, याचं मूळ कारण आहे पाण्यामधलं प्रदूषण. पुढच्या बातमीकडे आपण बघूयात. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नृसिंहवाडीतल्या राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेलं अतिक्रमण अखेर नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं जमीनदोस्त केलं. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्यात आलंय. ग्रामपंचायतीनं केलेल्या धडक कारवाईनं उपाध्यांना मोठा दणका बसलाय. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेलं हे अतिक्रमण काढावं याकरता ग्रामपंचायतीनं अनेकदा प्रयत्न केला. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उपाध्यांनी वेदभवन उभारले, त्याचबरोबर समोरच्या ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून ही इमारत बांधली होती. ही इमारत काढून घ्यावी याकरता 2006 पासून ग्रामपंचायत पाठपुरावा करत होती, पण शरद उपाध्ये हे अतिक्रमण काढायला काही तयार नव्हते. ग्रामपंचायतीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं अखेर उपाध्यांनी केलेले बांधकाम अवैध ठरवलं. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं तात्काळ हे अतिक्रमण काढून टाकावं म्हणून आदेशही दिले. अखेर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेल्या अतिक्रमणावर ग्रामपंचायतीनं बुलडोजर चालवलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.